जळगावच्या नसीराबादमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढतो आहे या भागामध्ये आतापर्यंत नऊ रुग्ण हे आढळून आलेले आहेत तर यापैकी तिघांचा मृत्यू आहे प्रशासनानं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू केलेले आहेत मात्र दिवसागणिक बाधितांची संख्या ही वाढतेच आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एकवीसशेच्या उमरट्यावर असताना त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण या ठिकाणी आढळून येत आहेत यातच जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात आतापर्यंत जवळपास नऊ कोरोनाबाधित रुग्ण या ठिकाणी आढळून आले आहेत यामध्ये दोन महिलांचा तर एका पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जणांवर या ठिकाणी उपचार जळगाव जिल्हा रुग्णालयात सुरू आहे यातील सहा जणांच्या संपर्कातील सर्व रुग्णांना सर्व संपर्कातील सर्वांना या ठिकाणी क्वारंटाईन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे हा संसर्ग कुठेतरी तुटावा याकरिता नशिराबाद प्रशासनातर्फे या ठिकाणी प्रशा पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याचे आवाहन करण्यात आले होते यातच आज या जनता कर्फ्यूचा पहिला दिवस असताना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जनता कर्फ्यूला आपल्याला पावास मिळत आहे यामुळे नक्कीच जळगाव जिल्ह्यामधील नशिराबाद गावात साखळी तोडण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असून हा यशस्वी होतो का याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे तर हा संसर्ग तुटण्यासाठी जनताही त्याच पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करतानाचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे एम न्यूज साठी नितीन नांदुरकर जळगाव